या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। आज सकाळी दोन ठिकाणी अपघात झालेला आहे, एक मोहळपुशी पेट्रोल पंपा समोर, दुसरा तुळजापूर रोडला। दोन्ही ठिकाणचे पेशंट रुग्ण सिव्हिल हॉस्पिटलला दाखल झाले आहेत, उपचार चालू आहे। परंतु हे अपघाताचा सूत्र काय थांबायला तयार नाही, यासाठी शासनाने कठोर काय तर बंधन घालावा वाहन चालकावर, वाहनावर, की जेणेकरून अपघात कमी व्हावा। अपघाताचं प्रमाण मध्यंतर कमी होता, परंतु आता वाढत चाललेलं आहे, यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे। सी पी साहेबांनी कालच मीटिंगमध्ये बोलले की आम्ही जड वाहतूक सोलापुरात बंद केली म्हणून, परंतु अजून जड वाहतूक चालूच आहे। यासाठी सी पी साहेबांना माझी विनंती की कडक कारवाई त्यांच्यावर करावा, जेणेकरून सोलापूर शहरामध्ये जड वाहतूक तसं दिवसा फिरू नये। त्या दिवसा फिरल्यामुळं सोलापूरचे रस्ते अतिशय खराब झाल्यात, एकतर खड्डेमय झाल्यात, लहान लेकरं जाता येत असतात, यासाठी ॲक्सिडेंट अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। यासाठी त्यांनी ताबडतोब चांगली निर्णय घेतला सी पी साहेबांनी। काल आम्हाला आनंद वाटला की त्यांनी म्हणले जड वाहतूक बंद करणार, पण अजून बंद झालेली नाही आहे, ते बंद करायला पाहिजे। सोलापूर शहरातले अपघात थांबतील बंद केले तर, असं मला वाटतं आहे। कारण मी एक समाजसेवक रुग्णसेवा म्हणून काम करत असतो, त्याची वेदना मला बघू वाटत नाही। रुग्णाची वाईट परिस्थिती, ज्याच्या घरात खायला नसतं तसं लोकंसुद्धा ॲक्सिडेंट होतात, ह्यासाठी फार अडचण आहे। आता ह्यात सुद्धा अर्धे पेशंट प्रायव्हेटमध्ये ॲडमिट केले आहेत, अर्धे पेशंट सिव्हिलला दाखल झाल्यात। यामध्ये काही लोकांची परिस्थिती गंभीर आहे, परंतु आमचे डॉक्टर सगळे उपचार चांगल्या पद्धतीने करायला येतं, पण शेवटी कुठंतरी अपघात थांबावा अशी माझी त्यांना कळकळची विनंती आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।